नमस्कार मित्रांनो, कॅफे पुणे 30 प्रेझेंट गेम माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन हा जवळ आलेला आहे. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत प्रमुख पाहुणे म्हणून मराठीचे एक मोठे साहित्यिक आलेले आहेत. तर मित्रांनो, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. काय म्हणाला? नमस्कार सर. आज चक्क माझ्यासारख्या एका मराठी साहित्यिकाला तुम्ही इथं बोलवलं, अर्थातच महाराष्ट्र दिनानिमित्त. किमान आज तरी नमस्कार सर याच्याऐवजी नमस्कार श्रीमान असं म्हणा, कार्यक्रमाला थोडीफार सर येईल. नाही, आपल्याकडे एक प्रथा आहे सर, कोणाला मान सन्मान करायचा असेल तर पहिल्यांदा सर म्हणावं लागतं. अहो, पण श्रीमान या शब्दातच जर मान आहे तर तुम्हाला मान देण्यासाठी वेगळा शब्द कशाला शोधायचा आहे, तेही वेगळ्या भाषेतला? नाही, बरोबर आहे. आपण पुढे जायचं का? अर्थात मराठी पाऊल पडते पुढे. हो हो, नक्की नक्कीच. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे सर की श्रीमान, सॉरी माझी चुकी झाली, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला श्रीमान असा आहे की तुम्ही मराठी साहित्यिक आहात, तर तुमचं वाचन दांडगा असेल. अर्थातच मी अनेक मोठमोठे मराठी लेखक वाचलेले. कुठले कुठले सर? कुसुमाग्रजे, ग्रेस, बोरकर, पु ल देशपांडे. मला माहितीच सर, मी त्यांचा मूवी बघितलाय. त्याच पद्धतीने डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि बालगंधर्व हे पण मला माहितीत, त्यांचा पण मी मूवी पाहिलाय. बापरे, म्हणजे या महान लोकांवर जर चित्रपट आला तरच ही लोक तुम्हाला माहिती होणार. जर यांच्यावर चित्रपट आलाच नाही तर ही लोक तुम्हाला माहितीच होणार नाहीत. नाही, तसं नाही, दुर्दैव आहे. सॉरी, माफ करा. नाही, मी का तुम्हाला माफ करू? मी सॉरी म्हणतो. मी तुला सांगतोय, सॉरी नाही, माफ करा असं म्हण. नाही, मला माफ करा सर, पण आता जशी तुम्ही शब्दांची फेरफार केली त्याच पद्धतीने एक मोठं दुःख आहे सर आपलं मराठीमध्ये, की ते दुःख असं आहे की इंग्रजी जे शब्द आहेत त्याला मराठी शब्दच नाहीयेत. असं शक्यच नाही. नाही, मी प्रूफ करू शकतो ना. सांगा ना. लायसन, परवाना, पार्किंग, वाहनतळ, ऍक्च्युली, खरं तर, अकॉर्डिंग टू, च्या अनुषंगाने. ओके, ठीक आहे. नाही नाही, मला कळलं सगळं सर, त्यामुळे मी म्हटलं. अहो, मराठी प्रतिशब्द वापरून मराठी टिकत नाही, ती टिकते ती विचारांमुळे. राजांनी बांधलेल्या गडांवर फिरताना धाप लागते तेव्हा फुलून आलेल्या छातीत टिकते मराठी. वारकऱ्यांसोबत फिरल्यावर कानात घुमणाऱ्या अभंगातून टिकते मराठी. नाटकाला गेल्यावर खळखळून हसल्यावर डोळ्यातून पाणी आल्यावर टिकते मराठी. भाकरी पिठलं खाताना टिकते मराठी. गुढी उभारताना टिकते मराठी. होळीत नारळ वाहताना टिकते मराठी. बाबासाहेबांचा विचार मराठी. बाळासाहेबांचा बाणा मराठी. फुल्यांचा वारसा मराठी. भीमसेन जोशींचा आवाज मराठी. लता मंगेशकरांचा सुवर मराठी. आणि सचिनचं आपलेपण मराठी. शाहिरांचा साद मराठी. ढोल ताशाचा नाद मराठी. अहो, मराठी शोधावी लागत नाही, ती आपल्यातच आहे, फक्त त्यावर बसलेली थोडी धूळ झटकावी लागते. श्रीमान, मी आता याच्यावर काय बोलू, तुमचं अगदी बरोबर आहे, पण कसं होतं, व्यावहारिक दृष्ट्या इंग्रजी शब्द वापरणं हे गरजेचे आहे. नाही, वापरावेत ना, पण गरज म्हणून वापरा, ट्रेंड म्हणून नको. म्हणजे जिथं भूक पिठलं भाकरी खाऊन भागतीये तिथं उगीच पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर करायला जाऊ नका. नाही, खरंय सर, तुमचं एकदम खरंय सर. म्हणजे मला आज खरंच मनापासून खूप आनंद होतोय, कारण का आजचा जो इंटरव्ह्यू आहे, मुलाखत, आपली जी आजची मुलाखत आहे ही एकदम सिरियस झाली. गंभीर. येस, आणि व्हायलाच पाहिजे. सगळ्या गोष्टी हसण्यावारी घेऊन उपयोगी नाहीत. नाही, आणि आपली मातृभाषा तर मुळीच नाही. खरी गोष्ट आहे, खरंय. कसं आहे, गुगलवर सगळं शोधून सापडतं हे खरंय, पण आपलं म्हणून आपण काही जपणार आहोत की नाही? नाही नाही, बरोबर आहे. नाहीतर आपल्या पुढची पिढी उद्या गुगलवर मराठी म्हणजे काय असं शोधत बसेल. नाही नाही, ती वेळच आपण येऊन द्यायची नाही सर, ती वेळच आपण येऊन द्यायची नाही. आणि मी खरंच सांगतो सर की आजचा इंटरव्ह्यू जो आहे ना, मुलाखत, सॉरी, आजची जी मुलाखत आहे ना सर, सर नाही, श्रीमान, आपली जी मुलाखत आहे श्रीमान, ही विलक्षण मुलाखत झालेली आहे. आणि मला तुमच्याशी अजून गप्पा मारायच्यात, पण आपल्याला वेळेचं बंद नाही सर, त्यामुळे मला आता हा इंटरव्ह्यू थांबावा लागणार आहे. मी तुमचे आभार मानतो की माझ्यासारख्या एका मराठी साहित्यिकाला तुम्ही इथं आमंत्रण दिलं, धन्यवाद. नाही श्रीमान, उलटा आम्ही तुमचे आभार मानतो. बघा, ठरवलं की सगळं जमतं. हो, अगदी बरोबर आहे. बघितलं मित्रांनो, आपली भाषा ही आपणच जपली पाहिजे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे का होतं, ठीक आहे, चला.